दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पातळी सोडून टीका केली. त्यांच्या या विधानावर भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी जोरदार टीका केली. आंबेडकरांनी विक्षिप्तपणे विधान केल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय. आर्थिक दृष्टिकोनातून दुबळे असतो म्हणून आपल्याला सर आपणच घाण ठेवलेलं सोनं आणता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणखीन परिस्थिती दुबळी झाली तर मग आपण काय करतो? किंवा एखादा असणारा दारुडे असेल त्याला पैसे मिळाले नाही तर घरातली असणारी भांडी कुंडी विकायला सुरुवात करतो. भांडी कुंडी विकून झाली की उरलेला सुरलेला असणारा विकायला सुरुवात करतो आणि घरही विकून टाकतो. ही दारुड्याची असणारी वृत्ती आहे. नरेंद्र मोदी आज असणारा नेमकं तेच करतोय की नाही एवढं मला सांगा. मानसिक दिवाळखोरीचं लक्षण आहे. मला वाटतं यानंतर प्रकाश आंबेडकरांनी मोदीजी अमितभाई यांनी आमच्या नेतृत्वावर जर टीकाटिप्पणी केली तर महाराष्ट्रभर प्रकाश आंबेडकरांचा निषेध व्यक्त करावा लागेल. आणि या अशा वक्तृत्वामुळं जो असंतोष तयार झालाय महाराष्ट्रामध्ये तो कुठेतरी याला उद्रेक होईल असं मला वाटतं. सह्याद्रीची उंची म्हणजे 24